आमच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये फूड पॉइझनिंग अन्नातून झालं आणि त्यामुळं जवळजवळ 27-28 जे रुग्ण होते ते राजूरच्या आरएसला नेण्यात आले होते. आता त्यातले 4 जण नाशिकला पाठवले होते, तिथं माझ्या पत्नी पुष्पा लहामटे आणि माझे सहकारी मुकुंद लहामटे हे त्या रुग्णांच्या भेटीला गेले होते. त्यांची तब्येत पण ठीक आहे, नातेवाईकांनी काळजी करण्याचं कारण आहे, औषध उपचार चालू आहे. आणि राजूरला जे काही 24 रुग्ण होते तिथे डॉक्टरांशी बोलणं झालं, त्यांची पण तब्येत सुखरूप आहे. त्यामुळं ज्यांनी लवकर ह्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं त्यांचं मनापासून आभार. आणि ज्या डॉक्टरांनी त्यांच्यावरती एवढी तत्परता दाखवून ट्रीटमेंट केली त्यांचंही मनापासून आभार. नातेवाईकांनी काळजी करण्याचं कारण नाही.